नाशिककडे वळूयात आता नाशिकमध्ये एका सेहेचाळीस वर्षे व्यक्तीचा त्याच्याच सहकार्याने खून करत अपघाताचा बनावर असल्याचा धक्कादायक प्रकार जवळपास पंधरा महिन्यानंतर उघडकीस आलाय नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरामध्ये राहणाऱ्या अशोक भालेराव यांचा दोन सप्टेंबर दोन हजार एकवीसला नाशिक शहरामधल्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक शेजारी रस्त्यालगत मृतदेह आढळलेला होता अशोक यांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या संशयावरून मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र जवळपास पंधरा महिन्यानंतर हा अपघात नाही तर खून धक्कादायक वास्तव समोर आलाय मंगेश सावकार सा ले ले बेग बेग ले सा हा या खुनाचा मुख्य सूत्रधार असून अशोकच्या नावे काढलेल्या वेगवेगळ्या पॉलिसीचा फायदा घेण्यासाठी हा कट रचण्यात आला होता अशी माहिती आता पोलीस तपासामध्ये समोर आलेली आहे मुख्य आरोप आहे मंगेश सावकार नावाचा याने मैताला देखील हाताशी धरून सन एकोणीस पासून सुरुवातीपासून प्लॅन केला त्याच्या वेगवेगळ्या पॉलिसी काढल्या आणि त्यांचा सुरुवातीला असा प्लॅन होता की एखाद्या वेगळ्या व्यक्तीला मयत दाखवायचं आणि याच्या इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे हडप करायचे पण त्यांना ते काही जमलं नाही त्यामुळे त्यांनी ज्याच्या नावे इन्शुरन्स पॉलिसी काढल्या होत्या त्यालाच त्यांनी मारलं त्याच्या अंगावरून गाडी गेल्याचा त्यांनी बनाव केला आणि त्यांनी एक फेक एका महिलेला त्याची फेक पत्नी म्हणून दाखवलं आणि तिच्या अकाऊंटमधून सुमारे चार कोटीचा एकंदर त्यांनी पॉलिसीज क्लेम केल्या आणि त्यांनी ते आपसामध्ये वाटून घेतले नाशिकच्या या मर्डर मिस्ट्रीचा आढावा यांच्याकडून प्रांजल, प्रांजल। तसं बघितलं तर दृश्यम चित्रपटाच्या ही लाजवेल असा संपूर्ण हा प्रकार आहेत या घटनेमध्ये एकूण पाच आरोपी आहेत यामध्ये एका महिलेचा देखील सहभाग आहेत आणि यातील जो मुख्य सूत्रधार आहेत मंगेश सावकार असं त्याचं नाव हो आहे ज्याच्याजवळून पोलिसांनी एक पिस्टल आणि सहा कासं देखील हस्तगत हे केले आहेत पोलिसांच्या तपासामध्ये आत्तापर्यंत जे काही समोर आलं आहे त्यानुसार या मंगेश सावकारने मयत हजे अशोक भालेरा होते याच्या नावावरतीच एकोणावीस सालापासून दोन हजार एकोणावीसपासून विविध पॉलिसी या काढल्या होत्या आणि या, या सगळ्यांनी एक कट हा रचला होता अजे मयत अशोक आहेत हा मुंबईला गेला होता आणि दोन सप्टेंबर दोन हजार एकवीसला पहाटे तीन वाजेच्या सुमारास तो मुंबईहून नाशिकला आला त्यानंतर नाशिकहून इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळ जो रस्ता आहे तिथून तो जात असतानाच मागून या आरोपींपैकी काही जण आलेत आणि त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये कशाने तरी शस्त वार हे केलेत यामध्ये तो खाली कोसळला त्यानंतर एक चारचाकी देखील त्याच्या अंगावरून चालवण्यात आली यानंतर हे आरोपी जे आहेत ते कार घेऊन फरार हे झाले होते यानंतर अशोक यांचा जागीच मृत्यू हा झाला होता मुंबई नाका पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी सुमारास तिथे त्यांनी अपघाताचा गुन्हा हा पोलीस स्टेशनला दाखल हा केला और... प्रांजल अत्यंत थंड डोक्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीनं हा खून करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पाहावं लागेल की आता आरोपींवर नेमकी काय कारवाई होते धन्यवाद प्रांजल दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी दरम्यान मयत अशोक भालेराव यांचे बंधू सचिन भालेराव यांनी या प्रकरणी काय माहिती दिली आहे तेही पाहूयात जो मंगेश होता सावकार भावाचा मित्र ते दोघं सोबतच काम करायचे का पतसंस्था बँकेमध्ये आणि त्याच्यानंतर काही कारणामुळे जॉब सोडला आणि त्याने फोर व्हीलरचं सेकंड हँड गाड्यांचं विक्री खरेदीचं व्यव व्यवसाय सुरू केला मला त्याच्यावरतीच डाऊट होता मी पी एमवाले जे डॉक्टर होते त्यांना पण बोललेलो का हा ॲक्सिडेंट नाही आहे करू त्याच्यानंतर सी सी टी व्ही फुटेज वगैरे आम्ही काढायला सुरुवात केली पोलिसांना पण दिली पण त्याच्यात काही कळलं नाही त्यावेळेस त्याच्यानंतर मग थोडं क्रॉप वगैरे करून आम्ही थोडे झूम करून बघितलं त्याच्यामध्ये हालचाल वगैरे दिसली दुसऱ्या फुटेजमध्ये ते दोघं तिघं पळताना दिसत आहे तर त्याच्यावरनं मग ते अजून खुलासे करत म्हणजे हे करत गेलो होतो मग एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट